या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण चौरस या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्याला एक आकृती काढावी लागेल. ही आपण आकृती काढत आहोत. हा चौकोन ए बी सी डी असा हा चौकोन आहे. ओके, आता या चौकोनाला जर आपल्याला चौरस म्हणायचं असेल तर त्याची एक व्याख्या आहे. ती व्याख्या अशी की ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात म्हणजेच एकरूप असतात अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात. आपण चौरसाची व्याख्या लिहूया. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात व चारही कोन काटकोन असतात अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात. लक्षात आली, ही झाली चौकोनाची व्याख्या. आता या चौकोनाचे काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आपण पाहणार आहोत. चौरसाचे गुणधर्म आहे, चौरस हा जो चौकोन आहे याचे काही गुणधर्म आहेत ते आपण लक्षात घेणार आहोत. इकडे लक्ष द्या, आता हा जो चौकोन आहे, हा जो चौरस आहे, त्याला मी इथं कर्ण काढतो. कर्ण हा कर्ण एसी आणि दुसरा कर्ण आहे कर्ण बीडी. तर या कर्णावर आधारित पहिला गुणधर्म आहे की चौरसाचे कर्ण एकरूप असतात. पहिला गुणधर्म म्हणजे बघा मी चौरसाचे कर्ण एकरूप असतात. एकरूपचा अर्थ समान लांबीचे, दोघांची लांबी काय असते समान. समजा हा एसी 5 असेल तर बीसी देखील 5 सेंटीमीटर असतो. हा पहिला गुणधर्म.
दुसरा गुणधर्म आहे की हे जे चौरसाचे कर्ण आहे ते परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे काय, लक्ष द्या इकडे की इथं समजा हा ओ पॉइंट घेतला आपण, ओ मुद्दा घेतला, ओ बिंदू घेतला, तर हे ओ बी आणि ओ डी तसेच ए ओ आणि ओ सी हे चारही काय असतात, समान लांबीचे असतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दोन भाग समान भाग करतात, चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. जे त्यांच्या दोन समान भागात त्याची विभागणी करतात. तिसरा एक गुणधर्म आहे, हे चौरसाचे कर्ण जे एकमेकांना दुभागताय तिथं काटकोन तयार होतो. इथं काय तयार होतो, असा काटकोन. इथं कुठल्याही बाजून घेतलं हे सगळे काटकोन असतात. इथं म्हणजे 90 90 90 90 असे काटकोन असतात. म्हणजे तिसरा गुणधर्म आपल्याला काय सांगता येईल, चौरसाचे कर्ण परस्पराशी काटकोन करतात. चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात. आणि शेवटचा गुणधर्म, हे चौरसाचे जे कर्ण आहे हे परस्परांना काय करतात, दुभागतात. काटकोन जे काटकोन आहे ते 45 45 अंशाचे दोन कोन तयार होतात. म्हणजे चौरसाचे कर्ण सम्मुख कोणांना, समोरच्या समोरच्या कोणांना, सम्मुख कोणांना दुभागतात. समोरील समोरील कोणाला दुभागतात. दुभागतात म्हणजे ते दोन समान भाग करतात. हे जे सगळं मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे ते तुम्ही सर्वांनी वहीत लिहून घ्यायचं आहे. घेतलं का सर्वांनी वहीत लिहून? ओके, तर अशा प्रकारे आज आपण चौरसाची व्याख्या आणि गुणधर्म याचा अभ्यास केलेला आहे.